सचिन पिळगावकर आणि स्वप्निल जोशी या दोघांची जोडी सगळ्यांच्याच आवडीची आहे. सचिन पिळगावकर स्वप्निल जोशीला आपला मानसपुत्र म्हणतात. या जोडीने गेली कित्येक वर्ष रसिक मनांवर अधिराज्य गाजवलं. पडद्यावर यांनी साकारलेल्या भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. 2008 मध्ये आलेल्या आम्ही सात पुते या चित्रपटातून ही जोडी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली आणि यांचं अनोखं बॉन्डिंग त्यात आपण पाहू शकलो. स्वप्निल जोशीने आम्ही सात पुते या फिल्म मध्ये सचिन यांच्या लहान भावाची भूमिका साकारली होती. त्यानंतर आलेल्या काही गप्पांच्या कार्यक्रमात या जोडीने दिलखुलास गप्पांनी आपल्या दोघांमधील प्रेमळ नात्याची पोचपावती प्रेक्षकांना दिली. आता हीच जोडी तब्बल 10 वर्षांनी पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवणार आहे. आणि त्यात विशेष म्हणजे मानस पिता पुत्राची ही जोडी पडद्यावर पिता पुत्राच्याच भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट कोणता असेल, याची कथा काय असेल, पिता पुत्राची ही जोडी प्रेक्षकांसाठी नेमकं काय घेऊन येणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्याप गुलदस्त्यात आहेत. याबद्दल अधिक माहिती मिळाली की ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. त्यासाठी पाहत रहा फक्त मराठी शोबज.